नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीही सदनांमध्ये काँग्रेस आणि त्याचबरोबर इतरही विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला टप्प्याटप्प्यानं उत्तर दिलं। भाषणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून आणि खास करून त्यांच्या कार्यकाळातल्या कोरोना दरम्यानच्या कालावधीत काय कामं झाली याची जंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली। आपण केलेल्या कामाची माहिती दिल्याच्या नंतर पंतप्रधान हे विरोधकांच्या प्रत्येक आरोपाची पिसं काढायला मैदानात उतरले आणि त्या क्षणापासून काँग्रेस समर्थकांच्या अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली आहे। पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये राहुल गांधींनी भाषण करताना भारतीय जनता पार्टीच्या पूर्णपणे मंत्रिमंडळावर आणि त्याचबरोबर पंतप्रधानांवर हल्ला चढवला होता त्याची उत्तरं दिली। ही उत्तरं देत असताना त्यांनी काँग्रेसच्या इतिहासापासून काँग्रेसच्या इतिहासातल्या ऐतिहासिक चुका सुद्धा दाखवल्या। राज्यसभेत पंतप्रधानांनी एक पाऊल पुढं टाकलं आणि इतकंच नाही तर काँग्रेसच्या झालेल्या चुका या किती अनादि अनंत आहेत हे सुद्धा दाखवून दिलं। ही सगळी यादी सादर झाल्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये सुरुवातीचा बराच वेळ अस्वस्थता होती। यातला एक मोठा घणाघात आहे तो मजुरांच्या स्थलांतराचा। मजुरांचं स्थलांतर हे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देशातल्या सगळ्या भागांमध्ये झालं, कारण महाराष्ट्रात आज तरी मुंबई आहे। या मुंबईत अख्खा भारत वसतो। श्रमिकांच्या निमित्तानं भारत मुंबईमध्ये कार्यरत असतो। याच श्रमिकांना मुंबईमध्ये रोखून धरता येत नव्हतं, म्हणूनच त्या मजुरांनी आपापल्या घराकडे जाण्याचा आग्रह सुरू केला। प्रत्यक्षात टाळेबंदी लागू केल्याच्या नंतर प्रत्येक मजुराची त्या त्या ठिकाणीच सोय होणं अपेक्षित होतं, पण तसं स्थानिक पातळीवर न घडल्यानं राज्य सरकारला मजुरांच्या कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पावलं टाकता न आल्यानं मजुरांनी अत्यंत अस्वस्थ अवस्थेमध्ये आपल्या घरी जाण्याच्या साठी पावलं बाहेर टाकली आणि उंबरठ्यापासून ते आपल्या मूळ घरापर्यंतचा त्यांचा प्रवास वेदनादायी झाला। या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण याचं राजकारण आता तापलंय। काँग्रेसवाल्यांच्याकडे या निमित्तानं मोदींनी थेट हल्लाबोल करत त्यांना कोरोना पसरवणारे आणि देशभरामध्ये काँग्रेसनं कोरोना पसरवला अशा प्रकारची वक्तव्य करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। या निमित्तानं महाराष्ट्र काँग्रेस बचावासाठी कमी बाहेर आली आहे, त्याच्या काही पट अधिक राष्ट्रवादी आणि शिवसेना पुढे आली आहे। एकूणात स्थलांतराचं आणि त्यात सुद्धा मजुरांच्या तेव्हाच्या स्थितीचं राजकारण कितपत योग्य आणि याच प्रकारचे इतरही अनेक हल्ले ज्या ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात तेव्हा काँग्रेसला राग का येतो या प्रश्नांवर आजची लक्षवेधीची चर्चा। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। ही संपूर्ण चर्चा राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपांना समाधानकारक उत्तर देण्यासाठी पूर्ण राहावी यासाठी आणि त्याचबरोबर वक्त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून आपण चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्याच प्रवक्त्यांना निमंत्रित केलेलं आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अरुण सावंत या चर्चेत आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी माजी मंत्री राम शिंदे आहेत। दोन्ही मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय। चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पसरवायला काँग्रेस जबाबदार आहे हे वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वात जास्त राग आत्ता तरी काँग्रेसला आलेला दिसतोय। मुंबईत महाराष्ट्रात मवियाला राग आलाय, हे वक्तव्य नक्की कसं आहे काय आहे ते ऐकूया। कांग्रेस के लोगों ने क्या किया, मुंबई के रेलवे स्टेशन पर रह करके मुंबई छोड़कर जाने के लिए प्रोत्साहित करने के लिए
मुंबई में श्रमिकों को टिकट दिया गया, मुफ्त में टिकट दिया गया, लोगों को प्रेरित किया गया कि जाओ महाराष्ट्र का, महाराष्ट्र में हमारे पर जो बोझ है वो जरा कम हो। चर्चेच्या निमित्ताने आपण पहिला प्रश्न अरुण सावंत यांना विचारतोय। अरुण सावंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय खोटं बोलले आणि काय चुकीचं बोलले? प्रत्यक्षात आपल्या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून सर्व प्रकारच्या प्रदेश काँग्रेस कमिट्यांना सांगितलं होतं की मजुरांच्या स्थलांतराच्या साठी जो काही खर्च येतोय त्याची जबाबदारी प्रदेश काँग्रेसनं उचलावी। आपल्याला यानिमित्तानं मी आठवणही करून देतो की तुमचेच एक मंत्री नितीन राऊत यांनी ती मूळ मागणी केलेली होती। नितीन राऊतांची मूळ मागणी, हंगामी अध्यक्षांच्या सूचना, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्याच्या नंतर एक प्रकारे मजुरांना महाराष्ट्रात ठेवून त्यांची काळजी घ्यायची सोडून त्यांच्या पलायनाला, स्थलांतराला प्रोत्साहन देण्याची भूमिका काँग्रेसनं घेतली होती। हे सगळं कागदोपत्री आहे। मग पंतप्रधान बोलले तर काँग्रेसला राग का आला? महाप्रसाद जी, आदरणीय नरेंद्र मोदी जी देशाचे पंतप्रधान यांनी ज्यावेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती त्यावेळेस संसदेच्या पायऱ्यांवर येऊन आपला माथा टेकवला होता। त्यावेळेस माझ्यासारख्या काँग्रेसीची सुद्धा छाती भरून आली होती की वा, पंतप्रधान असावा तर असा। परंतु आज जर आपण 7 वर्षांनी पाहाल तर हाच देशाचा पंतप्रधान उघड उघड खोटं बोलू लागलेला आहे आणि हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कळायला लागले। आज आपलं अपयश लपविण्याकरता मोदीजी जनतेची दिशाभूल करीत आहेत, जनतेसमोर नाना प्रकारे खोटं बोलत आहेत। पंतप्रधानांच्या या वक्तव्याची कीव करावीशी वाटते। आज काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये हरण्याची जशी जशी चिन्ह दिसू लागली तशी तशी नरेंद्र मोदी नवीन नवीन युक्त्या आखत आहेत। आज त्यांनी असं म्हटलं की या देशामध्ये कोरोना पसरवण्याकरता कारणीभूत महाराष्ट्रातील काँग्रेस आहे। मी नरेंद्र मोदी यांच्या आणि या देशातील सर्व जनतेच्या लक्षात एक गोष्ट आणू इच्छितो की ज्या वेळेस आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी यांनी सांगितलं होतं की सर्व जगभर कोरोना नावाचं एक संकट येत आहे, भारतात ते येण्याच्या अगोदर नरेंद्र मोदीजी आपण सावध व्हावं आणि नाना प्रकारचे उपाय आपण याच्यावर योजावेत, परंतु नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी आदरणीय राहुल गांधी यांचं म्हणणं हास्यास्पद घेतलं होतं आणि त्यांची टिंगल टवाळी केली होती आणि त्याचे परिणाम काय झाले? अरुण सावंत, आज दोघच जण आहात म्हणून इतका वेळ तर मी देणार नाही, प्रश्न मध्ये मध्ये मला विचारावे लागतील, आपण मुद्द्यावर येत नाही आहात। माझा मुद्दा आपल्यासाठी थेट आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे आत्ताचे मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं खर्च महाराष्ट्र प्रदेशनी केला पाहिजे, हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तसे आदेश दिले आणि या सगळ्या माध्यमातून मजुरांना प्रत्येक राज्यानं आपापल्या राज्यामध्ये थांबवावं याची जबाबदारी महाराष्ट्राच्या सरकारवर असताना ते नीट आपल्या राज्यातून कसे निघून जातील याच्यासाठीचे प्रयत्न का झाले याचं उत्तर नाही सापडत। प्रसादजी, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, परंतु मूळ जो प्रश्न लपलेला आहे आपल्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर। सावंत साहेब, आपला आवाज अचानक बंद झालाय, बोलता बोलता आपला आवाज बंद झाला, इंटरनेटच्या कनेक्शन मध्ये काही बिघाड झालेला दिसतोय। अरुण सावंतांचा आवाज बोलता बोलता बंद झालाय, पटकन पुढच्या मुद्द्यावर जातोय आणि त्यानिमित्तानं अरुण सावंतांनी आतापर्यंत जो बचाव त्यांच्या पक्षाचा केला त्या आधारे राम शिंदे यांना प्रश्न विचारतो, थोड्या वेळात पुन्हा एकदा अरुण सावंतांना संधी देतो। रामभाऊ, ज्या पद्धतीनं काँग्रेस आता असं म्हणतीय की मोदी यांच्याकडून संसदेमध्ये असत्य गोष्टी सांगितल्या गेल्या, प्रसादजी प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या बाबतीमध्ये आपण जो थेट विचारला ते न सांगता इतरच गोष्टी सांगितल्या जी। आपल्या देशाचे पंतप्रधान आणि दुसरेचे नेते ज्या वेळेस संपूर्ण देश समोर ठेवून भाषण करत असतात त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये तिसऱ्या लाटेची आता उतरती अवस्था सुरू झाल्याच्या नंतर कोरोना काळामध्ये या देशाने
अतिशय सक्षमपणे सामोरं जात असताना काय परिस्थिती होली हे देशाचे पंतप्रधान लोकसभेमध्ये राष्ट्रपतीच्या भाषणाला उद्देशून भाषण करत असताना जे बोलले त्यांनी वस्तुस्थिती मांडली आणि ती नेमकी काँग्रेसला झोंबली. माननीय सोनिया गांधींनी पाठवलेलं पत्र, नितीन राऊतनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याच बोलण्यातून आलेल्या आहेत आणि त्यावेळेस जी वस्तुस्थिती मांडली आणि आता ज्यावेळेस 2 वर्षाचा कालखंड पूर्ण होत असताना परिस्थिती येत असताना दिसते की ओव्हरऑल महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेमध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये काय केलं, ज्यांनी कोरोना भोगलाय पाहिलाय आपल्या शेजारी आपल्या गावात आपल्या वार्डात आपल्या परिसरात आपल्या शहरात, त्यांना निश्चित जाणवते की भारतीय जनता पार्टीनी ओव्हरऑल महाराष्ट्रात असेल की देशात असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. पण काँग्रेसला वस्तुस्थिती जाणून दिल्याच्या नंतर खूप मोठं झोंबलं आहे आणि म्हणून आपण काहीच करू शकलो नाही आणि मग आता टीकेला उत्तर द्यायचं आणि म्हणून पंतप्रधानावर थेट आरोप आता करायला सुरुवात केली आहे, हे बाब दुर्दैव आहे, गैर आहे. राम शिंदे आपण रामभाऊ असं सांगू इच्छित आहात की आत्ताच्या घडीला काँग्रेसला वस्तुस्थिती झोंबली आहे. आपल्या सोबत अरुण सावंत जोडले गेले आहेत. अरुण सावंत थोड्या वेळापूर्वी उत्तर देता देता इंटरनेटच्या माध्यमातून डिस्कनेक्ट झाले होते, संपर्क खंडित झाला होता. सावंत साहेब आवाज येतोय आता? येस येतोय. बिल्कुल, आपण बोला. आपल्याला आपल्याला मुद्द्याला राहून चिकटून उत्तर द्यायचं आहे. प्रश्न आपल्यासाठी थेट आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र काँग्रेसच्या माध्यमातून मजुरांच्या स्थलांतरासाठी पलायनाच्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केलेत हे कागदपत्रावर आहे. मग आता स्वीकारायला काय अडचण आहे? मोदी बोलले म्हणून स्वीकारायचं नाही ही तर वस्तुस्थिती नाही होऊ शकत. प्रसादजी, आपण एक हुशार आणि अभ्यासू पत्रकार आहात. धन्यवाद. आपण जो प्रश्न विचारलेला आहे मला, हा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा संपूर्ण भारतभर काल सांगितला आणि कसं काही या महाराष्ट्राच्या मार्फत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि इतर ठिकाणच्या निवडणुका जिंकता येतील हे करण्याचा एक प्रयत्न त्यांनी काल केला आणि त्यामुळे असे उद्गार काढले. मराठीमध्ये एक म्हण आहे, ती म्हण अशी आहे की उशिरा सुचलेलं शहाणपण. परंतु इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शहाणपण सुचलं नाहीये. ही म्हण आता अशी बदलावी लागेल की उशिरा सुचलेला मूर्खपणा हा काल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केला. आणि म्हणजे थोडक्यात आपण भारताच्या पंतप्रधानाला एक शेल्क विशेषण चिकटवून टाकलं. अगदी नक्कीच, कारण काल त्यांनी बोलणं तसं केलंय की हा महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झुकली गेलेली. काही राम शिंदे याच्यावर पटकन आपल्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या बाबतीत वापरला गेलेला हा एक आणखीन नवा शब्द आहे काँग्रेसकडून, जो आता खुलेआमपणे वापरायचं काँग्रेसने ठरवलेलं दिसत आहे. पंतप्रधानांना मूर्ख म्हणण्या इतपत त्यांची मजल पोहोचली आहे. अहो प्रसाद जी, काय बोलतात हे देशाचे पंतप्रधान. जगामध्ये कोविशिल्ड ज्या वॅक्सिनेशन केलं ते एवढं मोठं देशभरामध्ये कोणत्याही देशामध्ये झालं नाही. एवढं वॅक्सिनेशन केलं, इतरही देशाला मदत केली आणि म्हणून तिसरी लाट आपल्याकडे ज्या प्रमाणात येणं अपेक्षित होतं ती आली नाही. हे चांगले काम काँग्रेसवाल्याला दिसत नाही, त्यामुळे तर काँग्रेस पूर्ण रसातळाला गेलीये. एखाद्या वरिष्ठाशी आपल्या देशाचा जो अभिमान स्वाभिमान आहे, सर्वश्रेष्ठ पद आहे, याच्याविषयी काय बोलावा, डिबेटमध्ये काय बोलावं. आताच आपल्या प्रदेशाध्यक्षांनी काय वाचाळ वृत्तीचे सगळे दर्शन लखरे सगळ्या काँग्रेसची विषयाला टांगली, त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने बोलतो. मला वाटतं मुद्द्याला सोडून बोलू नये आणि मुद्दा ज्या वेळेस काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असेल, एखादी महामारी देशामध्ये आल्यानंतर देशाचं पंतप्रधानांचं भाषण लोकसभेमध्ये असतं आणि लोकसभेतल्या भाषणामध्ये ओव्हरऑल देशाची काय भूमिका राहिली, कशा पद्धतीने आपण पुढे केलं, कशा पद्धतीने आपण मात केलं, काही चुका झाल्या या संदर्भामध्ये बोलल्याच्या नंतर एवढं काँग्रेसला झोंबण्याची आवश्यकता नाहीये. आणि मला वाटतं हे जर काँग्रेसला झोंबत असेल तर त्यांनी कृतीतून करून दाखवण्याची काहीतरी आवश्यकता होती. त्यांच्या श्रेष्ठींनी पाठवलेल्या पत्राचे श्रमिकेला सगळ्या बिहार असेल, युपी असेल, अनेक ठिकाणी माणसं रेल्वेच्या रेल्वे गाड्याच्या गाड्या भरून पाठवण्याच्या सरकारी खर्चाने पाठवलं. अशा पद्धतीने महाराष्ट्र हा डेव्हलप असलेला स्टेट आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना निश्चित स्वरूपामध्ये वैद्यकीय मदत मिळू शकते. याच्यात एक मुद्दा अरुण सावंत यांना विचारायला हवा. अरुण सावंत, पंतप्रधानांच्या बद्दल बोलत असताना काँग्रेसला राग येतो हे समजू शकतं, पण ज्या पद्धतीचा आता शेलक्या शब्दांचा वापर त्यांच्या विरोधात होऊ घातलाय, मला वाटतं यानं काँग्रेसच्या विरोधाची धार ही बोधट होईल आणि त्यानं काँग्रेसचा विरोध हा दुर्लक्षिला जाईल. तुम्ही मुद्द्याला धरून पंतप्रधानांना अडचणीत आणा,
तुम्ही अशा प्रकारचे शब्द वापरून आपली स्वतःची अडचण का वाढवताय? प्रसाद जी, मी कोणत्याही प्रकारे माझी स्वतःची अडचण वाढवलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारे देशाच्या पंतप्रधानांना शेलके शब्द वापरलेले नाही. अहो, तुम्ही पंतप्रधानांचा मूर्खपणा अशा पद्धतीचा शब्द वापरलात. मी पुन्हा त्या शब्दावर तुम्हाला विचारलं, तुम्ही त्या शब्दावर ठाम दिसलात. आता म्हणताय की म्हणे कुठलाही शेलका शब्द नाही, मूर्ख हा शब्द शेलका नाही. मी पहा, परत एकदा सांगतो तुम्हाला, या महाराष्ट्राची अवहेलना, मला वाटतं राम शिंदे यांनी मध्ये बोलू नये. नाही, त्यांचा राग अनावर झाले असल्यानं कदाचित ते बोलत असतील, पण रामभाऊ एकदा संधी देऊ आपण अरुण सावंत यांना. पहा, मी परत एकदा सांगतोय की उशिरा सुचलेलं शहाणपण असावं लागतं, परंतु एखाद्या व्यक्तीला जर उशिरा जर काही मूर्खपणा सुचत असेल तर तो योग्य नव्हे, हे मी परत एकदा सांगतो. देशाचे पंतप्रधान हे महनीय व्यक्ती आहे. मी सुरुवातीला सांगितलं त्यांचा आम्ही आदर करतो. ज्या वेळेस ते अरुण सावंत, आपण 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 स्वतःच्याच शब्दात अडकत चाललेला आहात. मी आपल्याला पुन्हा एकदा संधी देतो, उशिरा सुचलेला मूर्खपणा हा शब्द तुम्ही कोणाबद्दल बोललात? तुम्हाला कळलंय, समस्त जनतेला कळलंय ते, परत परत तुम्ही माझ्या तोंडातून वदवून घेण्याचा प्रयत्न करू नका. मी एवढंच सांगेन की हा महाराष्ट्र भारतामध्ये आहे आणि भारत पंतप्रधानांना महाराष्ट्राचं सुद्धा पालकत्व घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचा बदनाम का चालवलेला आहे? या महाराष्ट्राचा बदनाम करून इकडचे कामगार आम्ही पंजाबमध्ये पाठवले, उत्तर प्रदेशमध्ये पाठवले, उत्तराखंडमध्ये पाठवले असं बोलायचं आणि तिकडच्या जनतेला महाराष्ट्राबद्दल राग निर्माण करायचा, काँग्रेस बद्दल राग निर्माण करायचा, कारण या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, जेणेकरून तिकडची लोक भडकतील आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करतील. हा केविलवाणा प्रयत्न पंतप्रधान करू पाहत आहेत. एवढं अरुण सावंत, धन्यवाद तुमचे. तुम्ही या निमित्ताने एक आणखीन एक महत्वाचा मुद्दाही चर्चेत आणलात आणि जो तुमच्या तमाम विचारवंतांच्या कडून सातत्यानं कालपासून मांडला जातोय की म्हणे पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान केला. राम शिंदे आपल्या सोबत आहेत. रामभाऊ, हे महाराष्ट्र काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र हे कधीपासून झालं? काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र आहे का की महाराष्ट्र आणि काँग्रेस वेगवेगळी आहे? आणि मुळात महाराष्ट्र आणि काँग्रेस हे कधीतरी एक समान होऊ शकतात का? नाही, प्रश्न जे पद्धतीने डिबेट आहे, ज्या मुद्द्यावर चर्चा करणं अपेक्षित आहे ते होत असताना मी सांगितलंय की 150 कोटी वॅक्सिनेशन करण्याचा जो क्रांतिकारक उपक्रम देशाच्या पंतप्रधानांनी आखला, नियोजन केलं आणि प्रत्यक्षात कृतीत आणलं. अहो, या काँग्रेसवाल्यांना 2 वेळेस आपलं विरोधी पक्ष नेता करावा एवढं सुद्धा बहुमत आता आपल्या लोकसभेमध्ये आणता आलं नाही आणि ते काय सांगणार अशा पद्धतीचं. आणि म्हणून मला असं वाटतं की देश देत असताना कोरोना कसा वाढला, कोरोना कसा कंट्रोल केला, कोरोनावर आपण कशा पद्धतीने मात केली, अशा स्वरूपाचं चित्र मांडत असताना कुठल्याही देशामध्ये राज्याचा अवमान, अपमान आणि पक्षा पार्टीचा करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. परंतु आपण ज्या पद्धतीनं सांगता, जे वरिष्ठांनी त्यांच्या कळवलंय की आपले मजूर चांगल्या पद्धतीने पोच करा, मदत करा, हे करा, ते करा, हे सर्व सार्वजनिक झालं. आणि सार्वजनिक झाल्याच्या नंतर ज्यावेळेस कर्तृत्व कमी पडतं आणि बुद्धी कमी पडते त्यावेळेस अशा पद्धतीची वक्तव्य हे केली जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आता हे सावंत देखील अशा पद्धतीचे बोललेले आहेत. सावंत साहेब, याचं उत्तर अपेक्षित करतो आपल्याकडून. सावंत साहेब, माझा मुद्दा असा आहे, मजुरांच्या स्थलांतराच्या निमित्तानं काँग्रेसवर झालेला घणाघात तुम्ही स्वीकारायला तयार नाही. तुम्ही म्हणताय की पंतप्रधान हे ताळतंत्र सोडून बोलतात. तुम्ही जो शब्द वापरलात तो मला वापरायचा नाहीये पंतप्रधानांच्या विषयी, म्हणून मी शांत राहतो. मी दुसरा पर्याय आणि संसदीय शब्द वापरतो. आता या निमित्तानं तुम्ही असंही म्हणायला लागलात की म्हणे पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान केला. राम शिंदेंनी त्याचं उत्तर दिलं, पण तरीही महाराष्ट्राच्या अपमानाची भूमिका यात कुठून आली? मुंबई महाराष्ट्राचा आजही अविभाज्य घटक आहे. मुंबई देशाची श्रमिकांची राजधानी पण आहे. याच श्रमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा आर्थिक गाडा चालतो. मग या सगळ्या श्रमिकांना सांभाळण्याची जबाबदारी आपली नव्हती का? या सर्व श्रमिकांना सांभाळण्याची जबाबदारी प्रसादजी आमची, आमच्या सरकारची होती. आणि म्हणूनच जेव्हा शेवटच्या क्षणी मजूर कामगार इकडचे अतिशय उत्कंठेने स्वतःच्या गावी जाण्याची इच्छा प्रदर्शित करू लागले, अनेक रोखण्याचे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा काही मजूर चालत पायी जाऊ लागले. त्यांच्या पायांना आपण अक्षरशः पाहिले असेल ते कशा भेगा पडल्या होत्या. अशा वेळेस शेवटी
काँग्रेस मधलं आणि महाविकास आघाडी मधली माणुसकी जागी झाली आणि त्यांनी या कामगारांकरता विशेष सोय केली. एक मिनिट मला मला अरुणजी मला अरुणजी आपल्याला थांबवायचं याच्यासाठी, कारण आपण आता जेव्हा बोलत आहात ना तेव्हा टीव्हीवर काही दृश्य चालली आहेत. मी अशी विनंती आमच्या प्रोड्युसरला करतो की ही दृश्य जरा एकदा फुल फ्रेम म्हणजे अर्थात पूर्ण स्क्रीनभर दाखवा आणि त्यानिमित्तानं तुम्ही जे बोललात त्यालाही आपण तपासून घेऊयात. तुम्ही असं म्हणालात की असंख्य मजूर हे स्वतःहून गावाला जाऊ इच्छित होते. ही गर्दी पहा, तुम्हाला ही गर्दी आठवते का अरुणजी? ही वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेरची गर्दी आहे. या कुठल्याही मजुराला स्वतःहून जायची कुठलीही इच्छा नव्हती. त्यांच्यापर्यंत ही माहिती गुपचूप पोहोचवली गेली की गाड्या सुटणार आहेत, चला 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 चला. हा खरा मुद्दा आहे. आणि याच्या नंतर तिथं झालेली एकूणच चेंगराचेंगरी, पोलीस लाठीचार्ज, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग मला सांगा सावंत साहेब, मजुरांना चुकीची माहिती देऊन मुंबईतून पळून जाण्याच्यासाठी, निघून जाण्याच्यासाठी, स्थलांतर करण्याच्यासाठी कोणी प्रोत्साहित केलं याची उत्तरं कधी शोधायची? कारण त्या असल्या सगळ्या गर्दीच्या प्रकरणामध्ये तुम्ही तर पत्रकारांनाच दोषी ठरवून टाकलं. प्रसादजी, आपण काय दृश्य दाखवली ती मला सध्या माझ्या मोबाईलवर दिसत नाहीये. ठीक आहे, मी माहिती दिली आपल्याला. वांद्र्याची गर्दी आठवतीये ना? मी वांद्र्याच्या गर्दीविषयी बोलतोय, आपल्याला उत्तर देण्याची संधी आहे. तुम्ही बोलताना मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही मध्ये जी जी, परंतु मी बोलत असताना कृपया आपण बोलू नये अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. ठीक आहे, मी पूर्ण एक मिनिट आपल्याला दिलं उत्तरासाठी. प्रश्नाचं मी उत्तर देतो जी. आपण असं काहीतरी दृश्य दाखवलीत आता आणि म्हणाल की ही पहा दादर स्टेशनची किंवा बँड्रा स्टेशनची गर्दी, परंतु त्याबरोबरच या महाराष्ट्रातील जनतेला आपण दुसरी दृश्य सुद्धा दाखवावी की कसे कामगार पायी जात होते, आपापल्या मुलाबाळांना खांद्यावर घेऊन जात होते, उपाशी बिचाऱ्यांची मुलं चालली होती आणि अशा वेळेस काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना बिस्किटचे पुढे चहा अन्नधान्य देत होते. ती सुद्धा जर दृश्य दाखवली गेली तर मला आपल्या पत्रकारितेचा अभिमान वाटेल. बिलकुल 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 वाटेल. मूळ मुद्दा इथून सुरू होतो. ऐका ऐका, दुसरी गोष्ट आता. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे आपण म्हणालात की काँग्रेस म्हणजेच काही महाराष्ट्र आहे का, तर नाही. नुसतं काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र नाही. या महाराष्ट्रातली 11-12 कोटी जनता जिच्यामध्ये सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय लोक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राचा धर्म आहे संकट काळात गरिबाला मदत करणं. तोच महाराष्ट्र धर्म या काँग्रेसने पाळला, या महाविकास आघाडीने पाळला. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, राम शिंदेना आणि देशाच्या पंतप्रधानांना का असेल? त्यांनी असं दुर्दैवी वक्तव्य का केलं? देशाच्या पंतप्रधानांनी आपलं वक्तव्य ती ठेंगू करून घेतली. जी जी शिंदे साहेब, या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण आपलं उत्तर द्यायच आहे, पण एका आणखीन मुद्द्यालाही तुम्हाला या निमित्तानं स्पर्श करायचा. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. मजूर स्वतःहून म्हणे घरी जायला निघाले होते हा एक अत्यंत ठरवून केला जाणारा अपप्रचार आहे. हे वांद्र्याचं दृश्य अजूनही टीव्हीवर आहे, कदाचित आपल्याला दिसत असेल नसेल. आपण पुन्हा एकदा जेव्हा कार्यक्रम प्रसारित होईल तेव्हाही पाहाल, किंवा काही गरज नाही ना दृश्य सुद्धा बघण्याची. आपल्याला सगळ्यांना आठवतं वांद्र्याला काय घडलं, त्यात माध्यमांना जबाबदार ठरवलं गेलं हा पुढचा मुद्दा. पण गाड्या सुटतात, चला स्टेशनकडे, अशा प्रकारे मजुरांना चिथावणी दिली गेली आणि मजूर कसे काय घरातून बाहेर पडतील, स्टेशनवर येतील, स्टेशनमधून गाडींसाठी आग्रह धरतील, असं करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला. या सगळ्या गोष्टी या कुणी केल्या? आपण जे बोलत आहात आणि जे दृश्य दाखवत आहात जी, ते सावंतसाहेब एक मिनिट, शिंदेजी उत्तर देतात. ऐका एक मिनिट, भारतीय जनता पार्टी प्रेरित एका महाभागाने त्यावेळेस एक प्रयत्न केला होता आणि फोन करून सर्व जणांना बँड्रा स्टेशनला बोलवलं होतं, ते दृश्य आपण दाखवत आहात. कृपया त्या दृश्याबरोबर आपण इतर दृश्य सुद्धा दाखवावी. अहो, तो सद्गृहस्थ, आता तुम्ही विषय काढलाच आहे ना सावंतसाहेब. अहो, तो सद्गृहस्थ कुणाच्या तिकिटावर उत्तर प्रदेशात निवडणूक लढला याची माहिती घ्या. तो सद्गृहस्थ अनिल देशमुखांच्या बरोबर सातत्यानं भेटीत फोटो काढून का फिरत होता त्याची माहिती घ्या. तुम्हाला संबंधितांवर कारवाई करायची होती, ते जमलं नाही, तो आपल्याच पक्षाचा निघाला आणि तुम्ही पत्रकारालाच अटक करून घेऊन गेलात त्या प्रकरणामध्ये. ठीक आहे, एकदा एकदा रामभाऊंना उत्तर देऊ द्यात. सावंतसाहेब, रामभाऊंना उत्तर देण्याची वेळ आहे. रामभाऊ बोलतात. प्रश्न असा आहे की आपल्या प्रश्नाला विचारत विचारत आणि चालत चालत पूर्ण मीडिया आणि महाराष्ट्र पाहतोय.
की अरुण सावंतांनी देखील मान्य केलं की आम्ही मजूर घालवायला मदत केली आणि हेच मोदींनी लोकसभेमध्ये सांगितलं आणि म्हणून आम्ही अडचणीच्या काळात दुःखाच्या काळात मदत करायची. शेवटी मदत त्यांना इथं ठेवून करायची, ते त्यांची वाटाने रेल्वेत बसून एसटीत बसून पायी चालत अशा पद्धतीत, कारण ते यांचं सरकार आहे, ते केलं नाही आणि हेच मोदींनी लोकसभेमध्ये सांगितलं. परंतु ते त्यांना झोंबलं, कारण ती ही वेळ नाहीये की आता पाच राज्याच्या निवडणुका, आता त्यांनाच भीती वाटायला लागलेली अशा परिस्थितीमध्ये. आणि अरुण सावंत जरा अपडेट नाहीत असं मला एकंदरीत चर्चेवरून वाटतंय, परंतु जर कर्तव्य कमी पडलं आणि सांगायला काहीच उरलं नाही, विरोधकांनी फक्त अंगावर जायचं एवढाच याच्यामध्ये धर्म झालेला दिसतोय. आणि एकूणच ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. एकूण कोरोनाच्या कालखंडामध्ये या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी केलेलं भाषण आणि एक सगळा कंट्रोल करत असलेला कोरोना, एवढ्या मोठी लोकसंख्या असलेला आपला देश आणि हे वांद्र्याचं जे कारण सांगितलं, सगळे त्यांना हिंट दिल्या तरी त्यांना ते काही लक्षात आलेलं नाही. सावंतांना उत्तर द्यायचं. अरुणजी बोलू इच्छित आहेत रामभाऊ, पटकन, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आदरणीय राम शिंदेजी, काँग्रेसच्या प्रवक्त्याचं नाव अपडेट आहे की नाही जनता जाणते. आपण सांगायची, आपण सर्टिफिकेट देण्याची जरूरत नाही. आपण काल पंतप्रधानांनी जे दुर्दैवी वक्तव्य केलं या महाराष्ट्रासंबंधित, या महाराष्ट्रातील जनतेसंबंधित, या महाराष्ट्राच्या काँग्रेसला बदनाम करण्यासंबंधित, त्याच्याकरता जर तुमच्याकडे काही उत्तर असेल तर या महाराष्ट्रातील जनतेला सांगावं. आणि आपण ज्या वार्ता करता की देशातील आता पाच राज्यांमध्ये काँग्रेस घाबरायला लागली, हे वक्तव्य त्याच्याही पेक्षा दुर्दैवी आहे. अरे, खोटं बोलायची एक सीमा असते शिंदे साहेब. जे काम तुमचे पंतप्रधान अतिशय उत्तम रित्या करत आहेत, तुम्हा सगळ्यांची आता गरज राहिलेली नाहीये. कारण अतिशय उत्तम पंतप्रधान. वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे, पण आपल्या हातामध्ये आणखीन एक 2 मिनिटं आहेत. मी पटकन त्या 2 मिनिटांमध्ये एक आणखीन मुद्दा आपल्या समोर उपस्थित करतो. एका बाजूला काँग्रेसच्या वर घणाघात करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असलेल्या आणि मवियाचे जन्मदाते असलेल्यांचं कौतुक केलं. सावंत साहेब, काही टिप्पणी करणार आहात? एकदा ऐकायचं का काय बोलतात? एकदा ऐकूयात. नक्की करणार. बिलकुल बिलकुल, एकदा ऐकूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकूयात. निराशा से भरा हुआ लीडर होगा तो क्या होगा भाई? क्या यहां बैठे तभी देश की चिंता करनी और वहां बैठे तो देश के अपने क्षेत्र के लोगों की नहीं करनी? ऐसा होता है क्या? किसी से नहीं सीखते तो शरद राव से सीखो. मैंने देखा है शरद राव ही सुमर में भी अनेक बीमारियों के बीच भी क्षेत्र के लोगों को प्रेरणा देते रहते हैं. हमें निराश होने की जरूरत है भाई. सावंत साहब बोला. पहा, मी अनेकदा सांगितलेलं आहे, देशाच्या पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदर आहे आणि प्रत्येकाला तो असला पाहिजे. परंतु जेव्हा देशाचा पंतप्रधान खोटं बोलायला लागतो आणि समाजामध्ये दोन व्यक्तींमध्ये करतो, ही अतिशय अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. आता हा मुद्दा नाहीये, तुम्ही कोणाकडून शिकावं संसदेमध्ये करत असतात. सावंतसाहेब, तुम्ही कोणाकडून शिकावं हे सुद्धा पंतप्रधान मोदींनी सांगितलंय. तुम्ही मवियाच्या जन्मदात्यांकडून, राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांकडून काही शिकणार आहात? पहा, देशाच्या पंतप्रधानांनी जर काही चांगल्या सूचना केल्या तर आम्ही त्या जरूर मान्य करणार. परंतु पंतप्रधानांनी फक्त स्वतःचा पक्ष जगविण्याकरता, आपलं पदाचा सुद्धा विचार न करता, फक्त एक राजकीय नेता म्हणून, प्रचारक म्हणून जर काम करायला सुरुवात केली तर अशा पंतप्रधानांबद्दल आम्हाला जरा सुद्धा आदर राहणार नाही. ठीक आहे, राम शिंदे, शेवटची 20 सेकंद आहेत, पटकन. राम शिंदे यावर उत्तर देत आहेत. शिंदे साहेब बोला पटकन. अरुण सावंतांचं एवढं देखील मोठं मन नाहीये की माननीय शरद पवार साहेबांची मोदीजींनी स्तुती केली ती देखील त्यांना आवडत नाही. याचा अर्थ काँग्रेस कोणत्या स्तराला चालली बघा. पाच राज्यात निवडणुका होतात, पंजाब सोडलं तर यांचं कुठं नामोनिशान येईल अशी परिस्थिती नाहीये. आणि म्हणून काँग्रेस ही संकुचित प्रवृत्तीने पिछडलेली आहे आणि आता ही संकुचित वृत्तीने पिछडलेली असल्या कारणाने हे डुबण्याच्या दृष्टीने तिची वाटचाल चालू आहे. ठीक आहे, त्याच्यावर आपलं लक्ष राहील, त्याच्यावर आपलं लक्ष राहील. रामभाऊ, वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला त्याच निमित्ताने थांबवतो. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.